संविधान दिनानिमित्त सिव्हिल चौकातील भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आलं. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या सिव्हिल चौकातील कार्यालयात भारतमातेच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापौर शोभा बनशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, शशी थोरात, चंद्रकांत रमण शेट्टी, रामचंद्र जन्नू, नगरसेवक नागेश वल्याळ, शिवानंद पाटील, प्राध्यापक नारायण बनसोडे, राजाभाऊ माने, जाकीर डोका, जाकीर सगरी आदींची उपस्थिती होती. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि महापौर शोभा बनशेट्टी तसंच नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केलं. आपण अनेकदा बघतो, आपण पक्ष चालवताना देखील काही छोट्या छोट्या गोष्टीच्या गाईडलाईन घेतो. कशासाठी घेतो? आपल्याला तर माहिती आहे ना या गोष्टीचा निर्णय हा आहे, पण तरी देखील आपण मागे जाऊन का विचारतो? आपल्यातल्या ज्येष्ठ लोकांना का विचारतो? त्यांच्याशी सल्लामसलत का करतो? त्यांना का विचारतो? आपण ते आपण यासाठी विचारतो की ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती अनुभवांमधून झालेली, आणि असे समृद्ध अनुभव जर का आपण आपल्या जीवनमानामध्ये आपल्या आचरणामध्ये आणायचं ठरवलं तर आपल्या हातून देखील या आदर्श निर्मितीला स्मरण केल्यासारखंच आहे, ती जपल्यासारखंच आहे, आणि ते जपणं आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित आहे. कारण आपण देशातल्या नाही जगातल्या एका मोठ्या पक्षाचे नेते आहोत. जर आपण सर्वांनी जर थोडं तात्पर्य केलं तर आपण एक सक्षम भारत म्हणून ओळखला जाणारा अशी घटना बाबासाहेब काही अनुभव आहे. सर्वांनी एकमेकांचं शेअर केलं तर नक्कीच ते आपल्याला पुढच्या भविष्यात आपल्याला कसे लाभदायी ठरते आणि आणि हे सगळं राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला झालेलं दिसून येतो. निश्चितच ही राज्यघटना जगातली सर्वात मोठी आहे, लिखित आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेला ही राज्यघटना लिहिली त्यावेळेला जवळजवळ 395 कलम 8 परिशिष्ट होते, परंतु या राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आता आहे की आपली राज्यघटना ही लिखित आहे आणि लवचिक सुद्धा आहे. जर एखादी या राज्यघटनेचं कलम आपल्या देशाच्या नागरिकाच्या किंवा समूहाच्या विरोधामध्ये जर बसत असेल तर ते कलम सुद्धा रद्द करण्याची तरतूद आहे या राज्यघटनेमध्ये आपल्याला. या कार्यक्रमाला नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, राजाभाऊ काकडे, अनिल कंदलगी, संजय कणके, चंद्रकांत तांबे, विठ्ठल बडगंची, बाबूराव घुगे, सुनील टोणपे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.